श्रोते हो नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 6 डिसेंबर वार बुधवार आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची इमारत सक्तीने ताब्यात घेतली आहे. याबद्दल आपण सविस्तर ऐकूयात. यंदा राज्यात गव्हाचे कमी उत्पादन होण्याच्या शक्यतेने साधारण 30% गव्हाचा कमी पुरवठा होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने स्वतः दुकानदार त्रस्त आहेत. याबद्दलही आपण सविस्तर ऐकणार आहोत. बंगालच्या उपसागरातील मिचॉंग चक्रीवादळामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आता हवामान विभागाने महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार याची शक्यता वर्तवली आहे. याबद्दल थोडक्यात ऐकूयात. चंद्रयानाबद्दल एक महत्वाची अपडेट इस्रोने दिली आहे. आजच्या चर्चेतील बातमीमध्ये ऐकणार आहोत उद्धव ठाकरेंनी भाजपला काय आव्हान दिलंय. चला तर सुरुवात करूया आजच्या पॉडकास्टला एका महत्वाच्या बातमीने. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची इमारत सक्तीने ताब्यात घेण्याची कारवाई महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे सोमवारी रात्री सुरू केली होती. जेसीबीच्या सहाय्याने मोडकळीस आलेला हा धोकादायक वाडा रात्रीच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आला. यामुळे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल पुढे पडलंय. फुले दाम्पत्याने भिडेवाड्यात 1848 मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्याच्या स्मरणार्थ या वाड्यात राष्ट्रीय स्मारक केलं जावं यासाठी महापालिकेत ठराव झाला होता. नंतर जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर गेली 13 उच्च न्यायालयात खटला सुरू होता. उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवण्यात आला. तसंच ही जागा 1 महिन्याच्या आत महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे आदेश जागा मालक व भाडेकरूंना दिले होते. ही मुदत 3 डिसेंबरला संपल्याने महापालिकेने पोलीस बंदोबस्तात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली. महापालिकेच्या भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी भिडेवाड्यातील जागा मालक आणि भाडेकरूंना नोटीस पाठवण्यात आली होती. भिडेवाड्यातील भाडेकरूंनी जागा ताब्यात देण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका देखील फेटाळून लावण्यात आली आहे. महापालिकेने भिडेवाड्यामध्ये राष्ट्रीय स्मारक करताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उचित गौरव करण्यासाठी स्मारकाचा आराखडा तयार करण्याचं काम सुरू केलंय. त्यासाठी 3 वास्तुविशारदांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील काही आठवड्यामध्ये या ठिकाणी स्मारकाच्या कामाचं भूमिपूजन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. भारतातील आघाडीची एडटेक फर्म बायजूची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. स्टार्टअप कंपनीकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही पैसे नाहीत. बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांचं घर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची घरं गहाण ठेवली आहेत. बायजूच्या संस्थापकाने सुमारे $12 दशलक्ष कर्ज घेण्यासाठी त्यांचे घर गहाण ठेवल्याची माहिती समोर आली आहे. बायजूने अलीकडेच अमेरिकेचे किड्स डिजिटल रीडिंग प्लॅटफॉर्म विकले आहे. त्यानंतरही कंपनी संकटात आहे. बायजूच्या मूळ फर्म थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी बँकेकडे त्याची मालमत्ता गहाण ठेवून हे पाऊल उचलले आहे. रवींद्र आणि बायजू यांच्या प्रवक्त्यांनी या संदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला. यावर्षी नोव्हेंबरमध्ये ईडीने बायजूवर छापा टाकला होता, ज्यात थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडवर FDI अंतर्गत सुमारे 28,000 कोटी रुपये मिळवल्याचा आरोप आहे. तर त्यांनी परदेशी गुंतवणुकीच्या नावाखाली सुमारे 9,000 कोटी रुपये परदेशात पाठवलं असल्याचं तपासात समोर आलंय. यंदा राज्यात गव्हाचं कमी उत्पादन होण्याच्या शक्यतेने साधारण 30% गव्हाचा कमी पुरवठा होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने स्वतः दुकानदार त्रस्त आहेत. गव्हाचं उत्पादन कमी होणार असल्यास त्या बदल्यात तांदूळ द्यावा अशीही मागणी केली जाण्याची शक्यता आहे. यंदा पंजाबसह देशात गव्हाचं उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. धान्य वितरकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या नियत व्ययात गव्हाची कपात होण्याचे संकेत आहेत. चालू महिन्याचा नियत व्यय आला नसला तरी साधारण मासिक गव्हाच्या नियत व्ययाच्या तुलनेत 30% गहू कमी दिला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. महिन्याला प्रति माणसाला साधारण 3 किलो गहू दिला जातो, त्याऐवजी 1 किलो गहू द्यावा लागणार आहे. अशा स्थितीत गव्हाऐवजी
तांदूळ द्यावा अशी मागणी पुढे येताना दिसत आहे। त्यासाठी ऑनलाईन धान्य वितरणाच्या यंत्रणेत तसा बदल करावा लागणार आहे। जिल्ह्यासह राज्यात धान्य वितरणाची प्रणाली ऑनलाईन आहे। यंत्रणेत प्रति माणूस जेवढा कोटा आहे तो संगणकीय प्रणालीत आधीच असतो। त्यात ग्राहकांना परस्पर बदल करता येत नाही, त्यामुळे गव्हाला पर्याय म्हणून तांदूळ द्यायचे झाल्यास ऑनलाईन यंत्रात बदल करावे लागणार आहेत असं स्वतः धान्य वितरकांनी म्हटलंय। आता सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी। बंगालच्या उपसागरातील मिचॉंग चक्रीवादळामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे। विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता असून पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। आज चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदियात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। आपण पृथ्वीवरून चंद्रावर गोष्टी पाठवण्यास तर सक्षम आहोत, मात्र चंद्रावरून पृथ्वीवर काही परत आणण्यासही आपण सक्षम असल्याचं इस्रोने या प्रयोगातून सिद्ध केलंय। इस्रोने ज्या प्रकारे चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत ढकललं होतं त्याच प्रकारे मॅन्युव्हर पार पाडत असताना आता चांद्रयान 3 प्रॉपल्शन मॉड्यूलला चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणण्यात आल्याची माहिती इस्रोने दिली आहे। CID या लोकप्रिय शोमध्ये फ्रेडीची भूमिका साकारणारे दिनेश फडणीस हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते। मात्र दिनेश आजाराशी झुंज अपयशी ठरली असून त्यांचं वयाच्या 57 वर्षी निधन झालंय। दिनेश यांचे सहकलाकार आणि CID अभिनेता दयानंद शेट्टी यांनी यकृत निकामी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं म्हटलंय। नवी दिल्लीतील करणी सिंग शूटिंग रेंजवर 10 एअर पिस्तूलमध्ये सिलेंडरच्या सहाय्याने गॅस भरत असताना स्फोट झाला। यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज पुष्पेंदर कुमार याच्या डाव्या अंगठ्यावर आघात झालाय। या घटनेनंतर आता राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये त्याला सहभागी होता येणार नाही। आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी। पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपला आव्हान दिलंय। 5 राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या, या निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश मिळालं, मात्र त्यांना माझं आव्हान आहे, मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवावी। ऐकूयात ते काय म्हणालेत। म्हणजे आमच्याही मनामध्ये शंका नको, कारण आता सगळं वातावरण विरोधात असताना मध्ये सगळे जे काही एक्झिट पोल आणि काय सगळे पोल मिल येत होते ते उलटे पालटे करणारे निकाल लागतात, ते कसं घडलं हे मतदाराला हा प्रश्न पडत असेल तर ती शंका दूर करायला एकच निवडणूक जर दम असेल तर बॅलेट पेपरवरती घ्या। बॅलेट पेपरवरती मतमोजणी करायला वेळ लागत असेल मान्य आहे, पण ज्या वेळेला निवडणुका लांबवल्या जातात, अगदी सिनेटची निवडणूक सुद्धा साधी सिनेटची निवडणूक तुम्ही लांबवताय त्याच्यात वेळ नाही, तर मग मतमोजणीसाठी जिकडे लोकशाहीचं आणि देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे तिला मतमोजणीसाठी 2-3 दिवस लागले तर त्याच्यात फरक काय पडतो। आज सुद्धा महापालिकेची निवडणूक वर्ष तुम्ही पुढे ढकललेली आहे त्याच्यात वेळ नाही जात, तर तो जो वेळ आहे त्याच्यापेक्षा हा वेळ अगदी कमी आहे। तर तुमच्यात हिंमत असेल आणि तुमच्यात एवढा आत्मविश्वास भरला असेल तर उद्या होणारी लोकसभेची निवडणूक ही एकच निवडणूक देशभर बॅलेट पेपरने यांनी घेऊन जिंकून दाखवावी, आणि नाही तर पहिली मुंबई महापालिकेची निवडणूक यांनी बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवावी। असो हे सगळे प्रश्न आहेत, पण हा विषय जेव्हा मुंबईकरांच्या गळ्याशी आलेला आहे तेव्हा हा फास तोडण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर सरकारला आणि अदानीला जाब विचारण्यासाठी 16 डिसेंबरला धारावीहून अदानींच्या कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिली आहे। तर श्रोतेहो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट। आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका। यूट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता, त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा। उद्या पुन्हा भेटूयात, धन्यवाद। वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर। तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता। विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला।